आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये मध्ये मी शेफ देवरत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। पावसाळा सुरू झालाय आणि दोन तीन गोष्टी करण्यामध्ये खूप मजा आहे या सीझनमध्ये। एक तर सुट्टी काढायची आणि मस्त भटकंतीला जायचं, फिरायला जायचं। दुसरी गोष्ट म्हणजे कारण नसताना उगीचच म्हणायचं अजून एक चहा होऊन जाऊ दे। आणि तिसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यातल्या फळं आणि भाज्या त्याच्यापासून काही ना काही पदार्थ तयार करायचे आणि त्याचा आस्वाद घ्यायचा। येस, आणि कधीकधी या तिन्ही गोष्टी एकत्र करायला खूप मजा येते। माझा मूड सध्या एकदम फ्रेश आहे, मस्त आहे, कारण की इतक्यातच माझी ट्रिप झाली ती सिंहगडला। येस, मौसम तर एकदम सुहानाच आहे आणि मित्रमंडळीबरोबर अजूनच मजा येते। तिथे जाऊन मस्त मग ते दही, तिथलं भजी, चहा वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केली तिथे एका मावशीने मस्तपैकी तिथे मेथीची भाजी करून दिली ताजी, नंतर भाकरी होती, वांग्याची भाजी होती, खूप मस्त मजा आली। तुम्हाला मी हे का सांगतोय, कारण की तुम्ही पण अशा काही ट्रिप काढा, मौसम मस्त आहे, खूप मजा येते। आणि जर बाहेर जाणं जमत नसेल तर घरीच काहीतरी करायचं, मित्रमंडळींना बोलवायचं। पण असे मित्रमंडळी जेव्हा घरी येतात तर तेव्हा आपल्याला काही ना काहीतरी वेगळं करायला लागतं, तेव्हा काय करायचं? डोंट वरी, आजच्या रेसिपीज तुम्ही नक्की करा, त्या तुम्हाला नक्की कामाला येतील। सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला, चला तर मग किचनकडे। आपण पहिले करतोय एक आंध्रामधली रेसिपी करतोय, एक अपलू म्हणून प्रकार आहे, गोडाचा प्रकार आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा प्रकार आहे। आणि आपली दुसरी रेसिपी असणार आहे मिर्च आणि प्याज का सालन, हैदराबादी रेसिपी आहे। सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला अपलू। लागणारं साहित्य आहे गूळ, मैदा, तांदळाची पिठी, खोबरं, तीळ, वेलचीपूड आणि मीठ। तुम्ही बघितलं, साहित्य विशेष काहीच नाही आहे, एकदम सोपी रेसिपी आहे। मुख्य म्हणजे मुलांना आवडेल, सगळ्यांना आवडेल अशी आहे। आणि थोडीशी सिमिलर कशी आपण हे करतो ना, घारगे वगैरे करतो ना, तशाच प्रकारची रेसिपी आहे। आणि करायला विशेष काहीच त्याला वेळ लागणार नाही अशी अशी रेसिपी आहे। काय करतोय आपण, मी इथे गूळ घेतोय, एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच्याच इक्वल प्रपोर्शनमध्ये म्हणजे बरोबर एक वाटी आपल्याला पाणी याच्यात टाकायचं आहे। थोडस हे गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ मेल्ट झाला पाहिजे, वितळला पाहिजे। आणि या बाकीच्या गोष्टी आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये। आता मी इथे प्लॅस्टिकचा एक तुकडा घेतलेला आहे, तर तो पुढे आपल्याला लागणार आहे। याचे जे आपण गारगे म्हणू ज्याला आपण आपलू जे करणार आहोत ते पुरीसारखे आपण करणार आहोत, तर ते चपटे होण्यासाठी करण्यासाठी आपण हा प्लास्टिकचा तुकडा वापरणार आहोत। या दोन तीन गोष्टी आपण वापरून याची आपण एखादी भाकरी करताना तांदळाची करतो थोडी उकड वगैरे जशी काढतो ना तशाच प्रकारे आपल्याला करायचं आहे। गुळामुळे त्याला खूप मस्त टेस्ट येते। बस गुळ आता पूर्ण मेल्ट झालेला आहे, पूर्ण विरघळलेला आहे। त्याच्यात एक 1.5 चमचा तेल टाकतोय मी। एक वाटी मी मैदा वापरलेला आहे आणि अर्धी वाटी तांदळाची पिठी। थोडस पाणी लागणार आहे।
तांदळाच्या पिठीमुळे त्याला थोडासा क्रिस्पीनेस येणार आहे, कडक होतील ते छान. आता हा जो गोळा तयार झालेला आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा बोलमध्ये काढून घ्यायचा आहे. बस त्याला थोडंसं थंड होऊ देऊ आपण. आता गॅस बंद केलेला आहे, याला आपल्याला जी उकड काढलेली आपण ती आपल्याला थोडीशी थंड करून घ्यायची आहे. आपण एक मस्तपैकी आंध्राची डिश करतोय, एक स्वीट डिश करतोय आपण, एक आपलू म्हणून. आपण बघितलं, आपण गुळ घेतला, जेवढी क्वांटिटी गुळाची होती तेवढीच आपण पाण्याची घेतली, त्याला आपण उकळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मैदा घातलेला आहे, थोडासा राईस फ्लावर घातलेला आहे आणि त्याला एक उकड आपण त्याची काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला पुढे काय करायचं, मी इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे जे मिक्सर तयार केलेलं आहे आपण, हे थोडंसं थंड करून घेतलेलं आहे. याच्यात मी घालणार आहे थोडं खोबरं, ताजं घ्या किंवा सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. तीळ, वेलची पूड, थोडंसं मीठ घालणार आहे मी. मीठ कशासाठी, थोडंसं या चवी बॅलन्स करण्यासाठी थोडंसं किंचित मीठ घालतोय. मला पर्सनली साखरेपेक्षा गुळाची चव खूप आवडते जास्ती. आपण साध्या पुरणपोळ्या जी करतो त्याच्यामध्ये थोडासा गुळ असेल तर त्याची चव एक वेगळी लागते, ती मस्त लागते एकदम. तीळ थोडे अजून घालूया. प्लास्टिकचा तुकडा वापरतोय मी, याला थोडस तेल लावून घेऊया. त्याला हातानेच पसरून घेतलेलं आहे मी आणि तळून घेतोय. तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. ती गुळ आणि वेलची याच्यामुळे मस्त फ्लेवर येणार आहे, शिवाय आपण त्यात थोडं खोबरं घातलेलं आहे. आणखीन दोन करून घेतो मी. सगळ्यांना आवडतील अशी रेसिपी आहे. हे आपलू आपले तयार आहेत, खूप मस्त लागणार आहे. गरम गरम खायला तर खूप मस्त लागतात. मी अजून दोन तळून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. आपलू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गुळ, मैदा, तांदळाचं पीठ, खोबरं, तीळ, वेलची पूड आणि मीठ. कृती: प्रथम कढई गरम करून त्यामध्ये एक वाटी गुळ, पाणी आणि 1.5 चमचा तेल घालून गुळ वितळवून घ्यावा. त्यामध्ये 1 वाटी मैदा, 1/2 वाटी तांदळाचं पीठ आणि पाणी घालून ते घट्टसर शिजवून घ्यावं. हे मिश्रण एका वाडग्यामध्ये काढून थंड करावं. थंड झालेल्या मिश्रणामध्ये खोबरं, तीळ, वेलची पूड आणि मीठ घालून ते मळून घ्यावं. मळून घेताना त्यामध्ये पुन्हा तीळ घालावेत आणि या मळून घेतलेल्या मिश्रणाचे गोळे तयार करावेत. प्लास्टिक पेपरवर या मिश्रणाचे गोळे ठेवून ते गोल आकारामध्ये थापून घ्यावेत आणि गरम तेलामध्ये तळून घ्यावेत. आपलू आपण रेसिपी बघितली, आता आपण बघणार आहोत मिर्च आणि प्याज का सालन. हैदराबादी रेसिपी आहे आणि युजली बिर्याणी वगैरे बरोबर आपण ही डिश आपण हॉटेलमध्ये सर्व करतो, पण मला पर्सनली सालन आणि नान किंवा सालन आणि पराठा मला स्वतःला खूप आवडतो, तर हे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे. सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया. लागणारं साहित्य आपण खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं खोबरं, भावनगरी मिरच्या आहेत, नंतर कांदा चिरून घेतलेला आहे, नंतर आपण टॅमरिन पेस्ट आहे, चिंचेचा कोळ घेतलेला आहे, नंतर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, छोटे कांदे आहेत, मोहरी आहे, लसूण आहे, धणे आहेत, आलं घेतलेलं आहे, नंतर जिरं इथे घेतलेलं, मी तीळ घेतलेले आहेत, कलौंजी आहे, मेथीचे दाणे, हळद, साखर, लाल तिखट आणि मीठ हे घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये जी थिकनेस जो आहे ग्रेव्हीचा, जो घट्टपणा आहे, तो
शेंगदाण्यामुळे आणि तिळामुळे असणार आहे. जर पाहिजे तर थोडीशी खसखस पण तुम्ही वापरू शकता, पण या रेसिपीत मला तशी काही गरज वाटत नाही, त्यामुळे मी बाकीच्या या गोष्टी वापरूनच करणार आहे सगळ्या गोष्टी. कलौंजीमुळे त्याला खूप छान चव येते, एकदम खूप छान चव चढते त्याची. सगळ्यात आधी आपण या मिरच्या घेऊया या बाजूला, आणि मिरच्या आपल्याला फक्त त्याला थोडा स्लिट करायचं आहे, इथे कापून घ्यायचं आहे असं. आणि इथे मी इथे पॅन गरम करणार आहे आणि थोडस तेल टाकणार आहे याच्यात. दांडे थोडे छोटे करून घेऊया. आमच्या किचनमध्ये भांड्यांवरनं खूप धमाल येत असते बरं का, म्हणजे त्याला म्हणतात ना मोठे मोठे पलटे असतात, किंवा जे मोठं जे असतं ना घ्यायचं पळीसारखं आपण जे म्हणतो, तर त्याला हॉटेल आमच्या इंडस्ट्रीमध्ये त्याला डब्बू म्हणतात. डब्बू मस्त नाव आहे ना. तर त्याच्यासाठी खूप भांडणं होत असतात की इंडियन किचन का पलटा चायनीजले लिया, किंवा असे काहीतरी चालू असतात. आणि आपापले जे शेफ लोक नाईफ आणतात, चाकू आणतात, ते लपून ठेवलेले असतात. एक एक जागा असते टेबलाच्या खाली, इकडे तिकडे लॉकरमध्ये कुठेतरी लपून ठेवलेले असतात. नाही इथे इतके आमच्याकडे इथे मुबलक सगळ्या गोष्टी असतात, तर त्या मला एकदम आठवलं की किचनमध्ये कसं होतात या गोष्टी, त्याच्यावरनं भांडणं होतात. इथे मी मिरच्या टाकतोय आणि या इकडे पण आपण गॅस ऑन करूया. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या सुक्या गोष्टी आहेत, स्पायसेस आहेत, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आपण रोस्ट करायच्या आहेत. एक चमचा मी इथे जिरं घेतलेलं आहे आणि एक चमचा धण्याची दणे घेतलेले आहेत, अख्खे दणे. शेंगदाणे आहेत, 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि तीळ, थोडेसे तीळ. आता तसे करताना हे तळतातही, तळूही शकता तुम्ही, डीप फ्राय पण करू शकता, पण तशी काही गरज वाटत नाही. त्याच्यामुळे मी फक्त थोड्याच्या तेलामध्ये आपण त्याला परतून घेतो आहे. आणि आता मी इथे छोटे कांदे पण टाकणार आहे. याचा हा मसाला करताना मुख्य म्हणजे हे भाजणं फार जरुरीचं आहे. खूप त्याला असा म्हणजे छान त्यांनी वास खूप छान येतो आणि त्याची चव मस्त होते, ग्रेव्हीची चव. त्याला व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे ह्या या गोष्टी सगळ्या. हा छान वास यायला लागलेला आहे. आता मी टाकणार आहे ह्याच्यात खोबरं. छोटी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, ती टाकलेली आहे. आता जर खोबरं नसेल टाकायचं तर कधी कधी रेडीमेड नारळाचं दूध येतं, ते पण तुम्ही त्याच्यात वापरू शकता, कारण की खोबरं ताजं खोबरं किसायला त्याला वेळ लागतो. तर ऑप्शन तो पण आहे, जर खोबरं नसेल समजा किंवा वेळ नसेल तेवढा, तर नारळाचं दूध आपल्याला ते वापरायचं आहे, नंतर वापरायचं आहे फक्त. त्यालाही एक साधारणपणे 3-4 मिनटं लागतात. त्याला व्यवस्थित रंग येऊ द्यायचा आहे आणि मध्यम आचेवर त्याला परतून घ्यायचं आहे. आणि या छोट्या कांद्यामुळे पण त्याला खूप छान चव येते आपल्या सालनला. या मिरच्या झालेल्या आहेत, या आपण काढून ठेवूया, कांदे आणि मिरच्या. थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि याच्यात कांदे टाकतोय. तर 2-2 का कांदे का टाकतोय मी, कारण की हे कांदे मी ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे आणि हे कांदे जे असतील ते अख्खे मध्ये लागतील, खाताना तर छान लागतील. आ हा, रंग मस्त आलेला आहे, छान भाजल्या गेल्या या सगळ्या गोष्टी. बास याला आता मी आता गॅस बंद करतोय. आता मी काय करणार आहे, याला थोडंसं परतून घेतोय आणि दोघांना एकत्र करून मी याची एक पेस्ट तयार करून घेतोय. म्हणजे हा जो मसाला आपण तयार केलेला आहे, जिरे धणे वगैरे टाकून, खोबरं शेंगदाणे आणि परतलेले कांदे, हे मी दोन्ही एकत्र करणार आहे, याला वाटून घेणार आहे. हा कांदे पण परतून झालेले आहेत, गॅस बंद केलेला आहे. आता हे जे मिक्स आपण केलेलं आहे, भाजून घेतलेलं आहे, मिक्सरच्या भांड्यात घालूया. येस, आणि
हे कांदे। आता काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं हे आलं आणि लसूण आहे हे पण मी याच्यातच टाकणार आहे। एक चमचा, एक ते दीड चमचा मी आल्याचं घेतलेलं आहे आणि लसणाच्या पाकळ्या। चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मोठ्या आहेत त्याच्यामुळे चार घेतलेले आहेत आणि छोटे असतील तर एक सात आठ घ्यायचे आहेत आपल्याला। आता थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपण करतो एक सालनची रेसिपी, मिर्च और प्याज का सालन। आपण बघितलं पहिले की आपण मसाले रोस्ट करून घेतले, जिरा, धणे, त्यात आपण तीळ टाकले, नंतर आपण त्यात शेंगदाणे टाकलेले आहेत, खोबरं टाकलं आहे, हे सगळं भाजून घेतलं आपण व्यवस्थित आणि त्याचं त्याची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। पेस्ट करायच्या आधी आपण थोडंसं परतलेले कांदे त्यात टाकलेले, आलं लसूण टाकले, या सगळ्या गोष्टींची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आणि एका बाजूला मिरच्या आहेत, कांदे आहेत, त्याला आपण थोडंशा तेलामध्ये परतून घेतलेलं आहे, त्याला रंग दिलेला आहे, रंग व्यवस्थित येईल तोपर्यंत परतून घेतलेला आहे। इथपर्यंत आपलं झालेलं आहे। आता मी एक पॅन गरम केलेलं आहे, त्याच्यात थोडंसं तेल घालणार आहे, एक 2 ते 3 टीस्पून तेल, थोडंसं जास्ती घेतलं आहे मी, हे जो मसाला परतायचा आपल्याला त्या दृष्टीने थोडंसं जास्ती घेतलेलं आहे तेल। आणि आता ह्या ज्या बाकीचे जे घटक आहेत आपले, बाकीचे इन्ग्रेडियंट्स आहेत, जे बाकीचं साहित्य आहे ते आपल्याला टाकायचं आहे। फक्त तेल थोडंसं गरम झालं पाहिजे। हैदराबादी पद्धतीचं जेवण एक युनिक खरंच जेवण आहे, एक वेगळी पद्धत आहे खरं, की त्याच्यात मोहरीचा पण वापर आहे, नंतर आपण कधी कधी कढीपत्ता वापरला जातो, त्याचबरोबर रिचनेससाठी कधी काजू वापरल्या जातात, म्हणजे एक कॉम्बिनेशन खूप छान आहे। आंध्रा आणि मोगल यांचं कॉम्बिनेशन होऊन ही हैदराबादी पद्धत तयार झालेली आहे। वा, मोहरी तडतडली आहे मस्त। थोडेसे मी इथे मेथीचे दाणे टाकतो आहे, जास्ती नाही, एक 10 ते 15 कलावंजी। हळद आणि तिखट, तिखट थोडं जास्ती टाकतोय। येस, आता मजा येणार आहे, क्या बात आहे, सगळी टेस्ट आपली या मसाल्यामध्ये मस्त झालेला आहे। तो मसाला जी पेस्ट तयार केली आहे आपण, 3-4 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे आपल्याला। मसाला आता व्यवस्थित शिजलेला आहे, त्याला आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। आता आपण याच्यात टाकणार आहोत चिंचेचा कोळ, 1 चमचा टाकलेला आहे मी चिंचेचा कोळ, मीठ 1/2 टीस्पून, साखर। आता याच्यामध्ये मी ह्या मिरच्या टाकणार आहे आणि कांदे टाकणार आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर याला एक 10 ते 15 मिनटं आपल्याला त्याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे, म्हणजे मिरचीमधले फ्लेवर्स पण, मिरचीची टेस्ट पण त्या ग्रेव्हीमध्ये उतरणार आहे छान। कांद्याची तर आहेच, त्याचबरोबर मिरचीची पण टेस्ट त्याच्यात उतरेल छान। थोडंसं पाणी अजून टाकतोय, याला एक 10-15 मिनटं याला उकळू देणार आहे मी, म्हणजे सगळे फ्लेवर्स व्यवस्थित एकत्र होतील आणि मिरचीची पण टेस्ट त्याच्यात छान उतरेल। हे मी करून घेतो, याला उकळून घेतो व्यवस्थित आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। मिर्च प्याज का सालन बनवण्यासाठी लागणारं साहित्य, खोबऱ्याचा किस, भावनगरी मिरच्या, कांदा, चिंचेचा कोळ, शेंगदाणे, छोटे कांदे, मोहरी, लसूण, धने, आलं, जिरं, तीळ, कलौंजी, मेथीचे दाणे, हळद, साखर, तिखट आणि मीठ। कृती, भावनगरी मिरच्यांचे देठ कापून त्या मधोमध चिरून घ्याव्यात। फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये भावनगरी मिरच्या आणि छोटे कांदे परतून घ्यावेत। हे मिरची आणि कांद्याचं मिश्रण एका प्लेट मध्ये काढावं। कढई गरम करून त्यामध्ये जिरं, धने,
शेंगदाणे 2 ते 3 चमचे तीळ आणि छोटी वाटी खोबरं घालून हे मिश्रण भाजून घ्यावं। फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेले कांदे परतून घ्यावेत। भाजलेलं शेंगदाणे तीळ आणि खोबऱ्याचं मिश्रण, परतलेले कांदे, आलं, लसूण आणि 1 ते 1.5 चमचा पाणी घालून हे मिश्रण मिक्सर मध्ये एकत्र वाटून घ्यावं। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, मेथीचे दाणे, कलौंजी, हळद, तिखट आणि कांदा खोबऱ्याचं वाटण घालून मसाला परतून घ्यावा। त्यामध्ये पाणी, चिंचेचा कोळ, मीठ, 1/2 चमचा साखर, परतलेले कांदे, भावनगरी मिरच्या आणि पाणी घालून पॅनवर झाकण ठेवावं आणि एक उकळी आल्यानंतर सालन सर्व्ह करावं। प्रत्येकाला प्रेरणा वेगवेगळ्या गोष्टींमधनं मिळत असते, आहे की नाही? कोणाला संगीतामधनं मिळते, कोणाला लेखनामधनं मिळते, कोणाला लीडर्सकडनं मिळते। मला प्रेरणा मिळते ती ताज्या फळं भाज्या ज्या असतात सीझनल, त्यांना बघून एकदम फ्रेश मूड होतो आणि खूप काहीतरी त्याच्यातनं नवनवीन काय करता येईल असं वाटायला लागतं। तर मी अर्थात कधीतरी मग शेतावर जातो, मस्त तिथे राहायचं, रात्री शेतावर राहायचं, तिथल्या ताज्या फळं भाज्या तोडायच्या, त्याच्यापासून काहीतरी बनवायचं आणि आवडलेले पदार्थ तुमच्यापर्यंत सादर करायचे। या सगळ्यात जो आनंद आहे ना तो कशातच नाही खरं सांगायचं तर। मंडळी, आजच्या रेसिपीज पण सिम्पल होत्या एकदम आणि टेस्टी रेसिपीज आहेत, तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला त्या कशा वाटतात हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर। आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com। पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेर खाताना जरा जपून स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि जेवढं शक्य होईल तेवढं घरी मस्त करा ना रेसिपीज, इझी रेसिपीज आहेत। भेटूया पुढच्या भागात, आणखीन 2 मस्त रेसिपीज घेऊन मी परत तुमच्या भेटीला येणार आहे। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। नव्या नव्या चवी नवी भेटल्या ह्या तुम्हासाठी।